बदलापूरच्या शाळेत चाइल्ड पॉर्नोग्राफी करणारा व्यक्ती भाजप संघाशी संबंधित, संजय राऊतांचा गंभीर आरोप. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी संध्याकाळी मुंब्रा बायपास रोडवर पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आला. अक्षयने एका पोलीस कर्मचाऱ्याची रिव्हॉल्वर हिसकावून पोलिसांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे याच्या डोक्यात गोळी घुसून तो जागीच ठार झाला होता. यानंतर देवाचा न्याय हा हॅशटॅग देशभरात चर्चेत आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले अनेक बॅनर मुंबईत लावण्यात आले, त्यावर बदलापुरा असं लिहिलं होतं. याबरोबरच या पोस्टरवर देवेंद्र फडणवीस यांच्या हातात रिव्हॉल्वर बंदूक दाखवण्यात आली. तर बदलापूरच्या शाळेतील विश्वस्तांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की हे स्वतःला सिंघम समजत आहेत. आता महाराष्ट्रात मी सिंघम की तू सिंघम ही चढाओढ सुरू आहे. एकीकडे देवेंद्र फडणवीस, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या हातात बंदूक दाखवली आहे. जणू त्यांना परमवीर चक्र देणार आहेत. मोठे शौर्य दाखवलंय. या महाराष्ट्रात अनेक बलात्कार झाले, ठाणे जिल्ह्यात, नागपूरमध्ये बलात्कार झाले, किती जणांचे एन्काउंटर तुम्ही करणार आहात असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. किती बलात्कारांचे एन्काउंटर आपण केलं आणि यापुढे करणार आहात. कालच नालासोपाऱ्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या एका पदाधिकाऱ्याला सामुदायिक बलात्कार कांडमध्ये अटक करण्यात आली. सामुदायिक बलात्कार कांड काय केलं तुम्ही देवेंद्र फडणवीस? तुमच्या पोस्टरवरची तुमच्या हातातली बंदूक आहे ना, तुम्ही स्वतः जा सिंघम आहात ना. सिंघम स्वतः जाऊन गोळ्या घालतो. खाकी वर्दीतल्या माफियांना त्यांना सुपारी देऊन गोळ्या घालून घेत नाही. घाला ना, कालचा जो बलात्कारी पकडलेला आहे त्याला कधी गोळ्या घालणार? समान न्यायाचा विचार केला, समान कायद्याचा विचार केला तर प्रत्येकाला एकच न्याय पाहिजे. बदलापूर प्रकरणामध्ये कसला बदला पूर्ण झाला? तुम्हाला कोणाला तरी वाचवायचं आहे. दो तीन लोक ऐसे है जिसके बारे में दोन तीन लोक असे आहेत त्या संस्थेतले की ती घटना घडली, त्यांच्यावरती काही आरोप एका याचिकेत हायकोर्टात झालेले आहेत. हायकोर्ट त्याच्यावर निर्णय घेईल. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही एक बळी घेतलात, पुरावा नष्ट केला. तुम्ही पुरावा नष्ट करण्याचं काम केलेलं आहे. कारण या बलात्कार कांडामागचं सूत्रधार असा आरोप त्या याचिकेमध्ये आहे की त्या शाळेतल्या मुलींचा वापर करून पॉर्न फिल्म्स, चाइल्ड ट्रॅफिकिंग अशा काही घटना घडत होत्या असं त्या याचिकेत समोर आलेलं आहे. आणि ती संस्था आणि त्या व्यक्ती भारतीय जनता पक्ष म्हणजे कमळाबाईच्या संबंधित होत्या, आरएसएसशी संबंधित होत्या. त्यांना वाचवण्यासाठी तुम्ही अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला असं दाखवलेलं आहे. हायकोर्टाने काही प्रश्न विचारले त्या विषयात? मी नाही विचारत, आम्ही नाही विचार. हायकोर्टाचे प्रश्न आहेत. मुळात हे एन्काउंटर किंवा चकमक वाटतच नाही, ही हत्याच आहे हे हायकोर्ट म्हणत आहे. अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.